न्यूज लाइन अचूक वेधक। लोकशाही आघाडीचे अध्यक्ष आणि श्री शिवाजी शिक्षण संस्था ट्रस्ट कराडचे चेअरमन जयंत काका पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विक्रमसिंह देशमुख, अभयकुमार देशमुख मित्र परिवार आणि नवतरुण गणेश मंडळ यांच्यातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। कराडमधील महालक्ष्मी ब्लड बँकेच्या सहकार्याने हे रक्तदान शिबिर कराडमधील रेव्हेन्यू कॉलनीमध्ये पार पडले। जयंत काका पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून समाजोपयोगी काम करण्याचे विक्रमसिंह देशमुख मित्र परिवार आणि नवतरुण गणेश मंडळाने ठरवले होते। त्यानुसार वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर घेऊन जयंत काका पाटील यांचा वाढदिवस साजरा केला गेला। या रक्तदान शिबिरास विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेटी दिल्या तर एकूण 55 रक्तदात्यांनी रक्तदान केले। या रक्तदान शिबिरास लोकशाही आघाडीचे नेते, माजी विरोधी पक्ष नेते सौरभ पाटील यांनी उपस्थिती लावली। माजी नगरसेवक वैभव हिंगमिरे यांनी यावेळी बोलताना कोरोना काळात रक्तदात्यांचे मोठे योगदान दिसून आले आहे। विक्रमसिंह देशमुख आणि त्यांच्या परिवाराने आमचे नेते जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आयोजन करून चांगला उपक्रम राबवल्याचे सांगितले। या कार्यक्रमाला जयंत बेडेकर, सह्याद्री साखर कारखान्याचे कामगार सोसायटीचे चेअरमन प्रकाश पवार, विलास चव्हाण, विठ्ठलराव देशमुख, अजित शिंदे, सुनील वासके, भारत जाधव, पत्रकार अमोल टकले, पत्रकार सुहास कांबळे, पत्रकार अभयकुमार देशमुख, पत्रकार सकलेन मुलानी, अभिजीत थोरवडे, दिग्विजय शिंदे, माणिक पाटील, अमोल पवार, रोहित पाटील, सागर माने, रमेश भोसले, अमित शिंदे, सागर माने, संतोष पाटील, राहुल जाधव, किरण आंगडी, बापू वनवटे, अविनाश माने, अक्षय खाडे, श्रीकांत माने, उमेश पवार, शंकर दैवी, सौरभ रानडे आदींची उपस्थिती होती। श्री जयंतकाका पाटील यांचा वाढदिवस, त्यानिमित्ताने विक्रम देशमुख मित्रपरिवाराने आणि त्यांच्या कुटुंबियांनी प्रभाग क्रमांक 13 रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं। सकाळपासूनच त्याच्यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद आहे। आज जयंत काकांच्या वाढदिवसानिमित्त कराड शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे उपक्रम राबवले गेले, त्यामध्येच देशमुख साहेबांनी आणि त्यांच्या परिवारांनी जो हा रक्तदान शिबिराचा उपक्रम घेतला तो खरंच कौतुकास पात्र आहे। आज आपण बघतोय कोविडच्या काळामध्ये रक्ताची किती तुटवडा आहे, त्यामध्ये आपल्याला ते जाणवतं आहे। त्यानिमित्तानं मी त्यांचे आभार मानतो आणि हा ब्लड कॅम्प आयोजित केला त्याबद्दल धन्यवाद। द न्यूज लाइन अचूक वेधक।